जयशिवराय भाऊंनो, स्वागत आहे तुमचं सौरभ एडिटच्या इलेक्शनच्या अजून एका नवीन आणि एकदम कडक व्हिडिओमध्ये. तर भाऊंनो, आपण काल परवा म्हणजे जी काही इलेक्शनची सिरीज होती त्यामध्ये भरपूर बॅनरिंग चेवड्यावरती अपलोड केल्या होत्या. तुमच्या स्क्रीनवरती सर्व बॅनर येतील, तर नक्की तुम्ही बघितलं असेल, नक्की जाऊन बघू शकता. तुमचं पण बॅनर जे आहे ते टॅपनं क्रिएट करून आरामशीर पैसे जे आहे ते कमवू शकता. तर भाऊंनो, ते पण बॅनर आपले खूप कडक होते म्हणजे काल परवाचे. आणि भाऊंनो, आपलं आजचं पण बॅनर खूप कडक, खूप नाच झाला आहे, तुम्हाला स्क्रीनवर बघितलं असेल. तर अशा टॅपची तुम्ही एडिटिंग करून आरामशीर 100 ते 150 रुपये जे आहे ते कसे कमवू शकता आणि तुमची एडिटिंग जे आहे ते कशाप्रकारे इम्प्रूव्ह करू शकता, तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेल. तर आपली व्हिडिओ जी आहे ती जरा यांना स्किप करता बघा. तुम्हाला जर आपली व्हिडिओ खरंच आवडली असेल, आपलं जे काही बॅनर आहे ते आवडलं असेल, नक्की एक व्हिडिओ लाईक करून टाका. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल, नक्की भाऊ चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण अशाच प्रकारच्या जयंती असो, सण असो, इलेक्शन असो किंवा फोटो एडिटिंग असो, अशा टॅपची एडिटिंगच्या व्हिडिओ जे आहे त्या कायम आपण चॅनलवरती घेऊन येत असतो. नक्की त्या सारे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जर आपली आजची व्हिडिओ आवडली, नक्की एक व्हिडिओ लाईक करून टाका, सबस्क्राईब करून टाका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपली आजची व्हिडिओ कशी वाटली. तर मग चला, तुमचा व्यस्त घेता आपल्याची जी काही इलेक्शनची बॅनर एडिटिंग आहे त्या एडिटिंगला आपण सुरुवात करूयात. ओके, तर भाऊंनो, स्टॅपचं बॅनर जे आहे तुम्हाला कसं बनवायचं आणि पैसे जे आहे ते कसे कमवायचे, म्हणजे मला एका भावाची कमेंट आली होती की त्या इलेक्शनच्या बॅनरचे किती पैसे घेतो आणि आम्ही या टाईपचे बॅनर क्रिएट करून किती पैसे घेऊ शकतो. सिम्पली भाऊ, तुम्ही या टाईपचे बॅनर एडिट करून आरामशीर 100 ते 150 रुपये जे आहे ह्या रेंजमध्ये, 100 ते 150 ह्या रेंजमध्ये तुम्ही पैसे घेऊ शकता आणि आरामशीर तुमचा महिन्याचा खर्च जो आहे तो भागवू शकता. ओके, तर भाऊंनो, आपलं जे काही आजचं बॅनर आहेत त्या बघून घेऊयात आपण, नंतर आपल्या एडिटिंगला सुरुवात करून घेऊयात. तर आपण आपल्या गॅलरीवर क्लिक करून भाऊंनो, जे काय आपलं फोल्डर आहे त्यावरती क्लिक करून आपल्या बॅनरवरती क्लिक करून भाऊंनो, काहीसं अशा टाईपचं आपलं जे काही एकदम खतरनाक एकदम नाद बॅनर होणार आहे. तुम्हाला कसं वाटतं याचा फर्स्ट लुक मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भाऊंनो, आवडलं असेल नक्की एक व्हिडिओ लाईक करून टाका, कारण भरपूर वेळ आपण या बॅनरसाठी दिलं आहे. नक्की एक लाईक झालंच पाहिजे भाऊंनो, लाईक करून टाका. सिम्पली यामध्ये तुम्हाला काय चेंजेस करायची मी सांगतो तुम्हाला. जे काही आपला उमेदवार आहे, सर्वात मोठा चेंज म्हणजे उमेदवार, त्याचा फोटो चेंज करायचा आहे, नाव चेंज करायचं आहे आणि जे काही वरती पट्टी आहे ग्रामपंचायत निवडणूक सन 2022 हे तुम्ही चेंज करू शकता, तुमच्या गावाचं नाव टाकू शकता ग्रामपंचायतचं. हा जो काय आपण डायलॉग दिला आहे तो पण पूर्णपणे एडिटेबल भाऊन मी PLP दिलेली आणि PNG इमेज पण प्रोव्हाइड केला आहे, तो कोणताच प्रॉब्लेम तो एडिटिंगमध्ये येणार नाही. आणि जरी काही प्रॉब्लेम आला तुम्हाला कमेंट करू शकता किंवा मला इंस्टावरती मेसेज करून तुमचा कोणताही प्रॉब्लेम असून तो सांगू शकता. ओके, तर इंस्टावरती मेसेज करा किंवा कमेंट करा. तर भाऊंनो, एकदम कडक आपलं बॅनर क्रिएट झालं आहे. आपण काल पण ह्या टाईपची बॅनरची टाकली होती, याचं पण व्हिडिओ आहे आपच्या वरती, नक्की बघून घ्या. भाऊंनो, एकूण हे एक बॅनर आहे, हे एक बॅनर आहे, याचं आहे, हे काल आपण टाकलं होतं. आणि सिम्पली जे काही आपण पवार साहेबांची एकदम कडक बड्डे बॅनरिटिंग केली होती, तर त्याची पण व्हिडिओ आहे, नक्की तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल, नक्की जाऊन बघू शकता. व तुमच्या पण टाईपचे बॅनर क्रिएट करून आरामशीर पैसे जे आहे ते कमवू शकता. ओके, तर एव्हेट बॅग भाऊंनो आणि आपली जी काही एडिटिंग होणार आहे त्या एडिटिंगला सुरुवात करून घ्या. तर भाऊंनो, पेज इमेज मी सांगितल्याप्रमाणे प्रोव्हाइड केलं आहे, तर मी आता एक दाखवत बसत नाही. PNG इमेज दाखवायला गेला खूप मोठी व्हिडिओ येईल, आपण जाऊयात आपल्या डायरेक्ट पूर्णपणे एडिटेबल PLP कडे. सिम्पली भाऊन, तुम्हाला PLP जे आहे ती ओपन करण्यासाठी एक ॲप लागेल, त्या ॲपचं नाव आहे भाऊंनो पिक्सेल लॅब. तर पिक्सेल लॅब जो आहे तुम्हाला सिम्पली प्ले स्टोर भेटून जाईल, नक्की त्याला इन्स्टॉल करून घ्या आणि ओपन करून घ्या. तिथं कन्फर्मेशन येईल तर कॅन्सल करायचं भाऊंनो. आपण जी काही तुम्हाला PLP प्रोव्हाइड केली ती PLP इथे ॲड करण्यासाठी वर 3 टिंब आहे, त्यावरती क्लिक करायचं भाऊंनो. इथे खालून 3 नंबरचा ऑप्शन आहे open.plfile, त्यावरती क्लिक करायचं भाऊंनो. इथेवरती एक ब्ल्यू लाईन आहे, तिथे एक ऑप्शन आहे .plp, त्यावरती क्लिक करा भाऊंनो. इथेवरती एक ॲरो आहे, त्यावरती क्लिक करून तुमचं फाईल मॅनेजर आहे तुमच्या पुढे ओपन होऊन जाईल आणि तुमचे सर्व फोटो जे आहे ते शो देईल. तुम्ही जर आपली PLP डाउनलोड केली, तुमच्या डाउनलोड फोनमध्ये आपली PLP येईल, तर त्यावरती क्लिक करायचं भाऊंनो. इथे तुम्हाला असं इंटरफेस दिसेल. तर भाऊंनो, आपल्याच्यावरती ह्या सर्व PLP व्हिडिओ आहे, भरपूर सारे आपण व्हिडिओ टाकले आहे, नक्की बघून घ्या. घेतले नसेल तर शेवटी तुम्हाला दिसेल की #4ElectionPLP. तर भाऊंनो, काही ह्या टाईपची आपली एकदम कडक एकदम नाद PLP होणार आहे, तर यावरती क्लिक करून ओपन ॲडवर क्लिक करून ओपन पण करून घ्यायची आणि ॲड पण करून घ्यायची. तर भाऊंनो, बॅकला जी काही आपली PLP आहे ती कडकमध्ये इथे ॲड झाली. तुम्हाला कसं वाटतं आहे मॅनर मला कमेंट करून सांगा, मग शी सांगितल्याप्रमाणे. आणि आवडलं असेल भाऊंनो नक्की एक व्हिडिओ लाईक करून टाका, कारण भरपूर वेळ आपण ह्या बॅनरसाठी दिलं आहे, तर लाईक तर बनतोच भाऊंनो, लाईक करून टाका. भाऊ, सिम्पली यामध्ये तुम्हाला काय चेंज करायची मी सांगतो. तुम्हाला वरती इथे डबल चौकोन आहे, त्यावरती क्लिक करा भाऊंनो. आणि आपलं जे काही युनिकोड आहे म्हणजे पूर्णपणे एडिटेबल आहे भाऊंनो, जे काही युनिकोड आहे त्यांना अशा प्रकारे इथं अशा टाईपनं कुलपेच्या ऑप्शनवर क्लिक करून अनलॉक करून घ्या. ओके, सिम्पली आपण सर्व युनिकोड जे आहे ते अनलॉक करून घ्या, कारण चेंजेस त्याच्यामध्येच आहे. बाकी तुम्हाला वाटलं की चेंजेस करायचे PNG इमेज वगैरे, तुम्ही सिम्पली अशा टाईपची आणि एक दिशाने एक चेंज होईल, तसं मी तुम्ही अशा टाईपची जी काही PNG इमेज आहे ते अनलॉक करून तुमच्या पण तुमची एडिटिंग जी आहे ते करू शकता. कुठं पण तुमची PNG इमेज जी आहे ती सेट करू शकता. ओके, तर तुम्ही त्या पद्धतीने क्रिएट करू शकता. सिम्पली आपण लॉक करून घ्यात आणि जे काही आपले युनिकोड आहे त्यांना अनलॉक करून घ्या सरता अगोदर. ओके, तर पूर्णपणे इथं अनलॉक झालेलं आहे. सिम्पली पाहून आपलं जे काही फर्स्ट पट्टी आहे ती त्यावरती डबल टॅप करायचं तुम्हाला. ओके, आणि तुमचं जे काही ग्रामपंचायत असेल त्यांचं इथं नाव टाकून ग्रामपंचायतचं ग्रामपंचायत निवडणूक सन 2022 सिम्पली तुम्ही जे काही तुमची ग्रामपंचायत त्याचं नाव टाकून, तर नाव कसं टाकायचं तुम्हाला युनिक
एडिटिंग करायची, सिम्पली म्हणून आपला जो काही डायलॉग आहे त्यावरती डबल टॅप करायचं आहे. तुम्हाला जो काही डायलॉग टाकायचा तुम्ही सिम्पली युनिकोडमध्ये जाऊन हा डायलॉग इथं टाईप करून इथं कन्वर्ट करून कॉपी करून सिम्पली इकडे येऊन पेस्ट करायचं आहे आणि इथं ओके करायचं. म्हणून स्टॅपची एडिटिंग होती जे काय आपला बदलाचा भाग हा पण एक युनिकोडच आहे. तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला वाटलं तर डायलॉग वगैरे, पण कडक डायलॉग आहे नका चेंज करून. ओके जर सिम्पली इथं जे काही शेवट आहे या चिन्हासमोर बटन लाबून त्यावरती डबल टॅप करा, हा पण युनिकोड आहे. आणि सिम्पली जे काही आपली निशाणी आहे थार हा पण युनिकोड आहे. तुम्ही पण आपलं जे काही निशाणी आहे त्याचा युनिकोड इथं काढू शकता. इथं काढून इथे येऊन पेस्ट करायचं आहे. ओके समजलं असेल बघा भावांनो युनिकोड जो आहे तो कसा क्रिएट करायचा, कसा कॉपी करायचा, कसा पेस्ट करायचा. ओके तर हे वेळेत आपल्या आता निशाणीकडे, निशाणी कशी चेंज करायची तुम्हाला जे काही आपली थार आहे तिथं डिलीट करून टाकायची. ओके अशा प्रकारे आणि तुमची जी काही निशाणी आहे तिथे ॲड करण्यासाठी प्लस आयकॉन क्लिक करायचं वरती, फ्रंगलाइव क्लिक करायचं आणि आपली जी काही निशाणी आहे तिथे ॲड करून घ्यायची. सिम्पली आपण जी काही निशाणी आहे इथे ॲड करून घेऊयात. ओके तर मग तुम्हाला जर पीएनजी फॉर्ममध्ये फोन फोटो जो आहे तो कन्वर्ट करता येत नसेल, म्हणजे अशा प्रकारे जी काही निशाणी आहे ती कन्वर्ट करता येत नसेल, त्यावरती पण एक व्हिडिओ आहे नक्की बघून घ्या. आपल्या त्यामध्ये भेटून जाईल अशा जरी पण येत असेल नक्की व्हिडिओ बघून घेतला अशा सरच्या. आणि खूप कडकडक व्हिडिओ त्या पण आहे, सिम्पली आपण इथं लावत बसत नाही, आपण सिम्पली मोठ्या गोलामध्ये लावू म्हणजे लवकर होईल थोडंसं तुमची पण तुमचा पण वेळ वाया जाणार नाही आणि व्हिडिओ पण खूप मोठी होणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला हा जो काही लोगो आहे तो सेट करून टाकायचा आहे. हा लोगो इथं कॉपी करून ठेवून पेस्ट करायचं. ओके तर काहीच चेंज करायची गरज नाही. सिम्पली पाहून एकदम कडक अशा पद्धतीने तुम्ही तुमचं बॅनर जे आहे ते एडिट करू शकता. तुम्हाला वाटल्यामध्ये काय चेंज करा तुम्ही करू शकता. आपला फोटो जो आहे तो इथं राहिलेला आहे तर डिलीट करून टाकूयात. तुमचा फोटो आणण्यासाठी प्रत्येक अकाउंट क्लिक करायच्या वरती, फ्रंगलाइव क्लिक करायचं. पाहून तुमची गॅलरी तुमचा फोटो एकदा पुन्हा एकदा ओपन होऊन जाईल. तर ब्राउज फीचरवर क्लिक करा, तुमचे सर्व फोटो इथं शो होतील. तुमचा जो काही फोटो आहे त्यावरती क्लिक करून राईट क्लिक करून पाहून तुमचा जो काही फोटो आहे तिथे ॲड करून टाका. तर फोटो पाहून बघू शकता की आपलं जे काही नाव आहे त्याच्यावरती आलेलं आहे, तो बॅकला कसा टाकायचा तर मोठा करून घेऊयात. ओके तसं मी शर्ट कोणता ऑप्शन आहे 3 नंबरचा त्यावरती क्लिक करा, या थोडं सरकून घ्या. इथे एक ऑप्शन भेटेल 2 बॅकचा त्यावरती क्लिक करा. पाहून तुमचा जो काही फोटो आहे तो ऑटोमॅटिकली बॅक होऊन जाईल आणि एकदम कडकमध्ये सेट होऊन जाईल. तुम्ही सेट करा एकदम कडकमध्ये आणि मग तुम्हाला जर तुमचा फोटो जो आहे अशा प्रकारे पीएनजी फॉर्ममध्ये कन्वर्ट करत असेल त्याचे पण व्हिडिओ आहे नक्की बघून घ्या अशा जर येत असेल. ओके तर पूर्णपणे एकदम कडक एकदम नाद बॅनर आपलं इथं एडिट झालं आहे. तुम्हाला सेव्ह करून टाकायचं आहे, तर सेव्ह करण्यासाठी वरती मेन क्लिक करायचं येईल. सेव्ह ॲज इमेज क्लिक करायचं. पाहून याची क्वालिटी जी आहे 18 करा आणि सेव्ह टू गॅलरी क्लिक करून आपला जो काही बॅनर आहे तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून टाका. तर भाऊ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आपला जर बॅनर तुम्हाला आवड असेल नक्की एक लाईक करून टाका. तर मग भेटत लवकरच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण जे काही हे निवडणुकीचं बनवलं आहे आपण आणि जे काही अभिनंदन होणार आहे म्हणजे निवडणूक निवडून आल्यावर अभिनंदनचं बॅनर पण आपल्याच्यामध्ये येऊन जाईल नक्की ते बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. तर एव्हर बॅक बाउंड नो आणि तुम्ही जो काही व्हिडिओ आहे तो शॉर्टपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून आभार, मनापासून धन्यवाद.